नमस्कार, आपण उभा आहोत नाशिकच्या पिंपळगाव बसवण येथील नाफेडच्या कांदा खरेदी केंद्रात. माझ्या मागे बघू शकता काही ट्रॅक्टर वरून शेतकरी कांदा घेऊन आलेले आहेत, मात्र अजूनही खरेदी चालू झालेली नाही. दुपारचे 2:30 वाजून गेलेले आहेत. आम्ही जेव्हा यांच्या इथल्या संचालकांशी बोललो तर ते म्हणे की ते काही जे त्यांचे ऑफिसर आहे नाफेडचे त्यांची वाट बघता. त्यांची मीटिंग नाशिकला चालू होती, आजच नाफेडची मीटिंग झालेली आहे. त्यांनी तिथे सांगितलं की काल 30 टन कांदा हा नाशिकमध्ये पिंपळगावला खरेदी झालेला आहे. प्रत्यक्षात तेवढा अरायवल तर इथं दिसत नाही आहे. आणि जे ट्रॅक्टर आले ते जेमतेम हातावर मोजता येईल असे 8-10 ट्रॅक्टर आहे. आम्ही जेव्हा शेतकऱ्यांशी बोललो तर त्यांनाही अजून इथली पद्धत काय त्याचा अंदाज नाही. मात्र 2 शेतकऱ्यांनी जेव्हा आम्ही नाफेडची पद्धत समजून सांगितली, नाफेड फक्त जो चांगला कांदा आहे टॉपचा कांदा त्याला 2410 रुपये रेट देणार आहे, बाकीचा कांदा हा शेतकऱ्यांना परत दिला जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचं काम डबल होणार आहे, कारण जो खाद उरलेला कांदा राहील, समजा 25 क्विंटल एका ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये माल बसतो, 25 क्विंटल माहिती जो चांगला माल आहे तो 5 क्विंटल फक्त नाफेड घेणार, बाकीचा जो 20 क्विंटल माल आहे तो मात्र परत शेतकऱ्यांना मार्केटमध्ये जाऊन विकावा लागणार आहे. माल 26-27 क्विंटल माल आहे ट्रॅक्टरमध्ये. काल 2410 रुपये भाव द्याला, आज काहीतरी थोडा भाऊ वाढेल अशी अपेक्षा आहे. अजून आलेले नाही. मी 11-12 आलो इथं. काल हीच वेळ झाली ती, 2:30 वाजलीच होती. काय अपेक्षा आहे, कारण साधारण माल काय मालाला काय भाव भेटला पाहिजे, काय माल 3-3 पर्यंत मिळाला पाहिजे बाबा कमीत कमी. अच्छा, उद्यापासून बाजार समितीही सुरू होते. जे एकंदर कांद्याची आवक बघता चांगले रेट भेटतील, मग जे 2410 रुपये रेट इथं भेटणार आहे मार्केट कमिटी जास्त भेटलं, मग मार्केट कमिटीत जास्त भेटला तर चालूच राहील या इकडं तिकडं असं. शेवटी जिकडं वाढ भेटेल तिकडं पळणारच आहे शेतकरी. चाळीतला कांदा आहे तर त्यावेळेस प्रोडक्शन कॉस्टची असते. तुमचा एकंदर किती एकर कांदा होता आणि तुम्हाला किती खर्च आला? 2 एकर कांदा होता, साधारण 1.35 असा खर्च आलेला होता रोप लावली पर्यंत. आतापर्यंत भरपूर विकला, पण आता अजून 2-1 ट्रॅक्टर आहे. खर्च निघालाय का? खर्च निघाला तर समजा त्यांनी चांगला जो कांदा निवडला आणि बाकीची जी खाद आहे बाजूला ठेवली तर त्याचं कसं करणार? नाही त्याचं मग ते त्याचं काहीतरी करावं लागेल ना यांना. नाही तर मग मार्केटमध्येच परत मार्केटमध्येच न्यावं लागेल, कारण भरपूर शेतकरी आहे ना, त्यांचे ट्रॅक्टर नुकसान झालेले, खाद खराब झालेले आहे ना, मग ते इथं काही घेणार नाही, खाद मार्केटलाच घ्यावं लागेल. परत मार्केटला उद्यापासून मार्केट सुरू पण होत आहे मार्केट, तर मग तिथं जर चांगला भाव भेटला तिथे येणार का? नाही तिथं जाणार. वाटतं तिथं भाव भेटेल तुम्हाला की जो निर्यात मूल्य वाढवलं त्याच्यामुळे भाव पडतील, काय वाटतंय? त्याचं नाही सांगता येत अजून, उद्या कळेल मार्केट चालू. उद्यापासूनच मार्केट कमिट्या चालू होत आहे, तिथले व्यवहार चालू होतील, पण शेतकऱ्यांना परत म्हणजे जी ही दुहेरी जी मेहनत आहे आणि दुहेरी जो खर्च आहे हे टाळण्यासाठी नाफेडकडं किती रिस्पॉन्स देतील शेतकरी यावर मोठं प्रश्नचिन्ह आहे. किंवा सरळ सरळ पाठ फिरवतील, सर्वे केंद्र जरी सुरू झाले सरकारने रेट जरी दिला तरी शेतकरी पाठ फिरवण्याची या नाफेड केंद्राकडे पाठ फिरवण्याची शक्यता सर्वाधिक आहे, कारण फक्त चांगला माल इथे आणि बाकीचा माल मार्केटला विकायचा अशावेळी ट्रॅक्टर भाडं आहे, त्याच्यानंतर तोलाई आहे, मजुरी आहे, APMC कमिशन आहे, हे सर्व शेतकऱ्यांना द्यावं लागणार आहे. त्यामुळे आधीच उल्हास आणि त्यात फाल्गुन मास अशी अवस्था शेतकऱ्यांची होईल असं शेतकऱ्यांनी बोलून दाखवलं आहे. कॅमेरासमोर यायला ते नाही म्हटले, कारण इथं त्यांनी नकार दिलेला आहे. ज्या शेतकऱ्यांशी मी बोललो ते काल पण इथं होते, ते म्हणतात की आज पण इथं आहे आणि आमचा माल जाईल 2410 पेक्षा जास्त, त्यांना 3000 अपेक्षा आहे. बघूया आता जेव्हा प्रत्यक्षात काम सुरू होईल तेव्हा अंदाज येईल की शेतकऱ्यांना काय भाव भेटतोय. प्रवीण ठाकरे, नाशिक.